मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण तीन उदाहरणं बघणार आहोत जे की महत्वाचे आहे काही लॉजिकली पण आहे त्याला सुरुवात करूया तर बघा हा जो प्रश्न आहे तर यामध्ये म्हटलं आहे की पंधरा माणसे पंधरा माणसे नऊ दिवसात पाचशे चाळीस रुपये कमावतात तर अठरा माणसे किती दिवसात तीनशे साठ रुपये कमावतील तर आपल्याला दिवस काढायचा आहे आणि अठरा माणसे किती दिवसात तीनशे साठ रुपये कमावतील हे आपल्याला विचारलेलं आहे तर बघा इथे पंधरा माणसे आहे आणि इथे अठरा माणसे झाल्या म्हणजे माणसाची संख्या वाढली इकडे रुपये पण कमी कमवायचे हो आहे म्हणजे निश्चितच या नऊ पेक्षा कमीच दिवस लागणार आहे तर हे तर इथं सिम्पल तुम्ही लॉजिक लावू शकता पण जर काढायचं असेल तर तुम्हाला एम डी एच मी एक फॉर्म्युला सांगितलं होतं एम डी एच ठीक आहे एम डी एच आणि हे वर्क हे आहे एम वन डी वन एच वन वर्क वन त्यानंतर हे यम डी ती यम टू डी टू एच टू आणि डब्ल्यू टू हे काय असते मॅन पॉवर डेज अवर म्हणजे लागणार तास आणि हे किती काम केलं ठीक आहे तर याच फॉर्म्युला टाकून आपल्याला सोडवायचं आहे पण या यमच्या ठिकाणी म्हणजे मेन पाव म्हणजे माणसे जे काय तर ते लिहायचं इथे ही पहिली बाजू ठीक आहे ही पहिली बाजू तर नंतरची दुसरी बाजू तर पंधरा गुणिले नऊ इथे कामाचे तास दिलेले नाही पण हे जे पाचशे चाळीस रुपये आहे खाली लिहायचं ती आहे वर्क आणि बरोबर त्यानंतर अठरा माणसे दिवस आपल्याला काढायचा म्हणून एक्स घेऊ आणि खाली लिहायचं तीनशे साठ हे जर तुम्ही सोडवलं आणि एकची जर किंमत काढली तर डायरेक्ट तुमचा ॲन्सर इथे निघणार आहे तर चला आता आपण याला कट करू आणि सोडू त्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की भाग कसा द्यायचा बघा या अंशाचा या अंशाला भाग देऊ शकता या छेदाचा या छेदाला भाग देऊ शकता हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो या अंशाचा या छेदाला भाग देऊ शकता आणि या अंशाचा या छेदाला भाग देऊ शकता हे तुम्हाला जे मी आता इथे चार ॲरो करून दाखवले हे लक्षात ठेवायचं कधी कॅल्क्युलेशन करताना याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे तर चला आता सोडवायचं कसं इथं भाग देऊ आपण याचा तर बघा हे शून्य आणि शून्य डायरेक्ट कट करता येते त्यानंतर अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस त्यानंतर बे याला भाग दिला हे झालं सत्तावीस नऊ त्रिस सत्तावीस आणि तीनहा पाच पंधरा ठीक आहे तर सिम्पल आहे आणि अँसर येणार पाच दिवस अशा पद्धतीने तुम्ही इथं फास्ट काढू शकता नंतरचं उदाहरण बघा नंतर आहे एक वस्तू सोळा टक्के तोट्याने विकली ती वस्तू तीनशे साठ ने जास्त विकली असती बघा एक वस्तू जी विकली आहे ती सोळा टक्के तोट्याने विकलेली आहे जर ती वस्तू ती सहाशे साठ रुपये जास्त घेऊन विकली असती तर आठ पर्सेंट काय झाला असता नफा झाला असता आणि पुढे जर ती वस्तू तीन हजार ऐंशी रुपयाला विकल्यास किती टक्के नफा होईल तर बघा तुम्हाला इथे पहिले खरेदी किंमत काढायची आहे त्यानंतर खरेदी किंमत काढल्यानंतर तुम्हाला इथे विक्री किंमत पुढची दिलेली आहे तर त्यावरून तुम्हाला पर्सेंटेज काढता येईल पण त्याच्यापेक्षा जर सोपं जर आपण बघितलं तर बघा इथं सोळा पर्सेंट काय झालेलं आहे तोटा झालेला आहे सोळा पर्सेंट तोटा म्हणजेच काय खरेदीच्या पेक्षा ही जी विक्री किंमत हे काय असणार आहे इथे जर खरेदी किंमत असेल ठीक आहे तर हे जे विक्री किंमत आहे तोट्याची हे निश्चितच कमी असणार आहे आणि सहाशे साठ रुपये घेऊन जर विकली असती तर काय झालं असता आठ टक्के नफा झाला असता म्हणजे ही जी किंमत आहे या खरेदीपेक्षा जास्त असेल ठीक आहे आणि हे असेल कमी या सरळ या दोघांची काय करायची बेरीज करायची किती झाले चोवीस पर्सेंट आणि हे चोवीस पर्सेंट कशाच्या बरोबर आहे या सहाशे सहासष्टच्या सॉरी सहाशे साठच्या ठीक आहे आता एखाद्या संख्येचे चोवीस पर्सेंट म्हणजे सहाशे साठ रुपये तर शंभर टक्के म्हणजे या किती यावरून खरेदी किंमत निघते आणि खरेदी किंमत निघाली तर इतर विक्री किंमत दिलेलीच आहे मग किती नफा होते ते खरेदी किंमतवर काढलं का डायरेक्ट निघते पण त्याहीपेक्षा हे जे चोवीस पर्सेंट म्हणजे सहाशे साठ तर डायरेक्ट घ्यायचं चोवीस खाली सहाशे साठ आणि किती रुपयाचा काढायचं आहे तर हे तीन हजार ऐंशी हे जर तुम्ही आता कॅल्क्युलेशन केलं तर किती पर्सेंट येईल ते इथं डायरेक्ट निघते बघा हे एवढं सिम्पल कॅल्क्युलेशन आहे तुम्हाला समजवण्यासाठी मी हे इथं लिहून दिलेलं आहे त्यानंतर हे पण समजावण्यासाठी दिलेलं आहे फक्त ही एक स्टेप तुम्हाला एवढी करायची एवढी स्टेप जर तुम्ही केली तर डायरेक्ट फायनल ॲन्सर मिळते तर त्यानंतर आता भाग देऊ आपण इथं चार पंचवीस चार सक चोवीस चारचा देऊ आपण चार एक चार चार सक चोवीस चारा पंच वीस ठीक आहे त्यानंतर इथे सहाने भाग जाते का तर सहाचा बारा म्हणजे या सहाने भाग जाणार नाही त्यानंतर इकडे जर भाग दिला आपण तर पाचने देऊ ठीक आहे पाच त्रिपंधरा पाच त्रिपंधरा त्यानंतर पाच सकतीस मग घेतले आठ पाच एक पाच पाच सकतीस त्यानंतर आणखी याला भाग जाते का ते बघायचं आहे तर तीनने देऊ तीन दोन्ही सहा त्यानंतर तीन एक तीन तीन एक तीन त्यानंतर याला आता अकराने भाग अकरा पाचशे पंचावन्न त्यानंतर उरलेसा अकरा सक्क सहासष्ट आणि छप्पन दोन्ही एकशे बारा बघा एकशे बारा आलं एकशे बारा म्हणजेच काय तर शंभर अधिक बारा आणि हे जे बारा आहे तर हे आहे बारा टक्के नफा होईल कारण ती जी किंमत आहे ती एकशे बारा टक्के एवढी आहे म्हणजे चोवीस पर्सेंट म्हणजे सहाशे साठ तर तीन हजार ऐंशी म्हणजेच किती एकशे बारा पर्सेंट म्हणजेच बारा पर्सेंट डायरेक्ट त्याला होणार नफा असंही काढता येते नाही तर मग इथून पण तुम्हाला डायरेक्ट काढता येते की चोवीस पर्सेंट म्हणजे सहाशे साठ तर हे थोडं कॅल्क्युलेशन वाढू शकते बघा एखाद्या संख्येचे चोवीस पर्सेंट म्हणजे सहाशे साठ तर आता एक जर काढले तर त्या वस्तूची शंभर जी, जी किंमत आहे शंभर टक्के ते निघणार सहाशे साठ गुणिले शंभर भागिली इथे चोवीस सहा चूक चोवीस सहा एक सहा सहा एक सहा शून्य त्यानंतर इथे पंचवीस येणार त्यानंतर पंचवीस शून्य शून्य पंचवीस एक पंचवीस हातच्या दोन पंचवीस एक पंचवीस दोन सत्तावीस हे झाली त्याची खरेदी किंमत आणि तीन हजार ऐंशी हे झाली विक्री तीन हजार ऐंशी मधून जर ते वजा केलं तर किती होणार अडीचशे आणि ऐंशी दोनशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे तीस होणार हे झाला त्याचा नफा कितीवर झाला सत दोन हजार सातशे पन्नासवर तर आता त्याला पर्सेंटेज पुन्हा आपल्याला काढावं लागेल सत्तावीस पन्नास त्यावर तीनशे तीस गुन्हेला शंभर हे थोडं लेंदली आहे लेंदी आहे प्रोसिजर ठीक आहे पुन्हा आता बघा इथे तर याला भाग आ, तीन ने जातो का नवन ठीक आहे पाचने देऊ पाच 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 पंचवीस उरले दोन पाच पाच पंचवीस आणि हे पाच दोन्ही वीस झाले त्यानंतर पुन्हा पाच चुकवीस अकरा आणि अकरा त्रि तेहत्तीस आणि चार त्री बारा ठीक आहे तर हे अशा पद्धतीनेही काढता येते तर हे जे मी पहिले सिम्पल सांगितले होते ते लक्षात ठेवा नसेल समजले व्हिडिओ एक वेळा मागे करून पाहू शकता त्यानंतर हा जो प्रश्न आहे हे जरा लॉजिक लावून तुम्हाला सोडवायचा आहे एका स्कूटरला दोन टायरची चाके व एक स्टेपनी ते तुम्हाला माहित आहे बजाजची पहिली एक स्कूटर येत होती त्याला मागच्या साईडने एक स्टेपनी पण येत होती ठीक थी। आहे तर हे अशा टाईपचे एक स्कूटर आहे ज्याला दोन खाली चाके आणि एक मागे स्टेपनी आहे प्रत्येक चाक हे पाच किलोमीटर धावू शकते त्यानंतर ती चाक खराब होते तर ती स्कूटर जास्तीत जास्त किती धावू शकेल तर पाच आठ साडेसात आणि नऊ किलोमीटर इथं दिलेलं आहे तर सिम्पल आहे ते आपल्याला लॉजिक लावायचं हे जर तीन हे जर जर चाक असतील ठीक आहे तर आता हे जे पहिलं चाक आहे ते जे पहिलं चाक आहे ते आपण अडीच किलोमीटर चालू त्याच्यासोबत दुसरं चाक अडीच किलोमीटर चालू आणि त्यानंतर त्यानंतर हे जे पहिलं चाक आहे हे जे पहिलं चाक आहे किंवा हे आपण काढून जर ठेवलं तर हे चाक ठेवायचं मग पुढच्या वेळेस परत हे अडीच किलोमीटर आणि या चाकाला अडीच किलोमीटर चालू त्यानंतर हे जे काढून ठेवलं होतं चाक ते आपण आता पुन्हा लावू अडीच किलोमीटर पुन्हा चालेल ते हे आता चालणार नाही कारण हे अडीचण अडीच पाच संपलेले आहे त्याच्यानंतर हे चाक राहिलं हे चाक ठीक आहे आता जर बघितलं सगळे चाक पाच 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 किलोमीटर होत आहे आणि अंतर जे होत आहे ते होत आहे हे अडीच किलोमीटर त्यानंतर हे अडीच किलोमीटर आणि त्यानंतर हे या दोन चाकं हे अडीच किलोमीटर लावाई हो दिया थे नहीं। थे तर असे साडेसात किलोमीटर चालणार आहे थोडं सिंपली तर लॉजिक लावायचं आहे आपल्याला लॉजिकली जर सोडवलं तर याचे ऍन्सर येते नाही ते हे पण चुकू शकते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न होते मला विचारले होते कोणीतरी तर चला त्यानंतर आणखी आपण व्हिडिओमध्ये भेटणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद